सत्यवान आणि सावित्रीची कथा ऐकली. सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी त्याचं आयुष्य यमाकडून सुद्धा महत्प्रयासाने मागून आणलं होतं. खरंच आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी ना त्यांच्या बायका काहीही करू शकतात. असंच काही होत आहे नेटफ्लिक्सच्या नवीन फिल्म मध्ये, म्हणजेच मिसेस सिरियल किलर मध्ये, जिथे सोना आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी आता सिरियल किलर बनायला निघाली. नाही नाही, मी कुठलेही स्पॉयलर्स देत नाहीये, जेवढे ट्रेलर मध्ये दाखवलंय तेवढंच सांगतोय. हॅलो, आर यू देयर? टॉर्च अभी तूने देखा ही कहा है, वो तू अब देखेगी. मिसेस सीरियल किलर गोष्ट आहे सोना मुखर्जीची, जिच्या नवऱ्याला म्हणजेच गायनाकॉलॉजिस्ट मृत्युंजय मुखर्जीला नुकतंच एक सीरियल किलर म्हणून अरेस्ट करण्यात आला आहे. आता तो दोषी नाहीये हे प्रूव्ह करण्यासाठी सोना स्वतःच एक सीरियल किलर बनायला निघालेली आहे. आता खरंच खून कोणाचे होत आहे, हे खून तिच्या नवऱ्यांनी केले आहेत की नाही, आणि सोना खून करणार आहे की नाही, या प्रश्नांची उत्तर जाणण्यासाठी तुम्ही ही फिल्म बघा. नाही म्हणजे बघू शकता, नाही तुम्हीच ठरवा. मैं अपने हस्बंड को बचाने के लिए कुछ भी करूंगी. जनरली आपण बीक मीटरवर फिल्म्स किंवा शोज किती फॅमिली फ्रेंडली आहेत याविषयी बोलतो, पण कुठलीही फिल्म किंवा कुठलाही शो बघितल्यावर आपल्याला किती जास्ती त्रास होऊ शकतो ना हे आपण कधीच बोलत नाही. मला वाटतं एस्पेशली या फिल्मच्या बाबतीत ना आपल्याला एक नवीन सेक्शन सुरू केला पाहिजे, ज्याचं नाव आपण ठेवू शकतो त्रास मीटर. चुकभूल माफ असावी, पण बीक मीटरवर किंवा कुठल्याही मीटरवर या फिल्मला एक लो रेटिंगच मिळेल. Joy innocent है. मिसेस सीरियल किलर ही फिल्म दिसायला सुंदर आहे आणि त्यात मनोज बाजपेयी आहे. बस या दोनच या फिल्मच्या जमेच्या बाजू आहे. बाकी बोलायचं झालं तर फिल्मची स्टोरी वीक आहे, डिरेक्शन वीक आहे. पहिल्यांदा जॅकलिन फर्नांडिसनी अख्ख्या फिल्मचं वजन आपल्या खांद्यांवर उचलायचा प्रयत्न केला आहे, पण त्या प्रयत्नात विशेष काही यश आलंय असं नाही म्हणता येणार. एका सस्पेन्स फिल्म मध्ये जेव्हा तुम्हाला कधी विचारच करावा लागत नाही की खून कोणी केले आहे, आणि त्याही पेक्षा वाईट ते जाणून घ्यायची जर तुम्हाला इच्छाच होत नाही, तर मग फिल्मचा मूळ हेतूच फेल झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच काही इथे होत आहे. त्याचमुळे नेटफ्लिक्सची नवीन फिल्म मिसेस सिरियल किलर एक ब्लावरी फिल्म आहे. सध्या बिंच करण्यासाठी आपल्या सगळ्यांकडे खूप मोकळा वेळ असल्यामुळे मी आणखीन दोन शोज रेकमेंड करणार आहे. पहिला शो आहे हसमुख, जो तुम्ही बघू शकता नेटफ्लिक्सवर, आणि दुसरा शो आहे पंचायत, जो तुम्ही बघू शकता अमेझॉन प्राईम व्हिडिओवर.